नमस्कार, मी योगिता। स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये। आजची आपली रेसिपी ही खास उपवास स्पेशल रेसिपी आहे। महाशिवरात्र जवळ आलेलीच आहे, यासाठी आपण आज बनवलेत खास उपवासाच्या रताळ्याच्या घाऱ्या। तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत अशा या घाऱ्या बनतात आणि तेवढ्याच त्या चवीलाही लागतात। पाहूयात या खुसखुशीत रताळ्याच्या घाऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य। घाऱ्या बनवण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी साबुदाणा पीठ, अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ आणि अर्धी वाटी राजगिरा पीठ घेतलंय। एक चमचा सुंठ, जायफळ आणि वेलची पावडर घेतली आहे। छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर घ्यायचं आहे। चिमूटभर मीठ आणि एक वाटी गूळ घेतलंय। इथे आपण एक मोठं रताळं घेतलंय, साधारणतः 250 ग्रॅमचं। हे आपण पाणी न घालता कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। इथे आपण पाणी न घालता रताळं शिजवून घेतलंय, त्यामुळे पानसट न लागता त्याची चव आहे तशीच थोडीशी गोडसर लागते। रताळं थंड झाल्यानंतर आपल्याला किसणीने ते किसून घ्यायचे। रताळं किसून झाल्यानंतर आपण जो एक वाटी गूळ घेतलाय तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। रताळ्याच्या ओलसरपणामुळे गुळाला पाणी सुटतं आणि हे जे सुटलेलं पाणी आहे याच्यामध्येच आता आपण आहेत ती सर्व पिठं भिजवून घेणार आहोत। प्रथम आपण याच्यामध्ये सुंठ, वेलची, जायफळ पावडर घालून घेऊया। छोटा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार मीठही घालून घ्यायचंय। शिंगाड्याचं पीठ, साबुदाणा पीठ आणि राजगिरा पीठही याच्यामध्येच घालून घ्यायचंय। रताळं आणि गुळाच्या मिश्रणामध्ये हे सर्व पीठं आपल्याला पाणी न घालता एकजीव व्यवस्थित मळून घ्यायचेत। पीठ एकजीव मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचंय। पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्या घाऱ्याही एकदम मऊ आणि खुसखुशीत अशा होतात। अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपण याच्या घाऱ्या करून घेऊया। त्यासाठी इथे पेढ्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेतलेत। या घाऱ्या तुम्ही दोन प्रकारे लाटू शकता, प्लॅस्टिकच्या पेपरवरही लाटू शकता। या पद्धतीने प्लॅस्टिकच्या पेपरला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक गोळी ठेवून लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचे। या घाऱ्या लाटताना कडांना थोड्याशा चिरडतातच, त्यामुळे आपण या पद्धतीनेही घरी लाटू शकतो। त्यासाठी इथे गोळ्या बनवून घेतलेत, त्यांना तेल लावून घ्यायचे। या घाऱ्या आपल्याला जास्त जाडही लाटायच्या नाही आहेत आणि जास्त पातळही लाटायच्या नाही आहेत। आपण इथे डब्याचं काठ नसलेलं झाकण घेतलंय। इथे घारी लाटून झाल्यानंतर या टोपणाच्या साह्याने आपण गोलाकार काढून घेणार आहोत या पद्धतीने। अशा प्रकारे आपल्याला या डब्याच्या साह्याने सर्व घाऱ्या लाटून त्यांना व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचं आहे। आपल्या सर्व घाऱ्या तयार करून झालेत। इथे तळण्यासाठी सुरुवातीला गॅस फुल करून आपण तेल गरम करून घेतले आणि नंतर मध्यम गॅसवर आपल्याला या सर्व घाऱ्या तळून घ्यायच्या। इथे घाऱ्या जास्त फुल गॅसवरही तळायच्या नाही आहेत आणि एकदम कमी गॅसवरही तळायच्या नाहीत, कारण कमी गॅसवर घाऱ्या तेल शोषून घेतात आणि कडकही होतात। मध्यम गॅसवर आपल्याला सर्व घाऱ्या तळून घ्यायचे। घाऱ्या एकदम फुल गॅसवर भाजल्या तर वरून एकदम करपतात गुळामुळे आणि आतून तशाच कच्च्या राहतात, त्यामुळे सुरुवातीला थोडासा गॅस फुल करायचा आहे आणि नंतर मध्यम गॅसवरच आपल्याला सर्व घाऱ्या तळून घ्यायचे। याच्यामध्ये आपण वरईचा बिलकुल वापर केला नाही आहे, त्यामुळे सोमवार आणि चतुर्थीलाही तुम्ही या घाऱ्या खाऊ शकता। अशा प्रकारे आपल्या अतिशय खुसखुशीत अशा उपवासाच्या रताळ्याच्या घाऱ्या खाण्यासाठी तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।